दीदी वो कौन है ना? गुड मॉर्निंग याना, वेरी गुड मॉर्निंग दीदी. वो कच्चे चपली दीदी ने फिर से कपड़े अड़ले तक के अले अले ले दीदी याना दीदी ब्रश नाही केलं ना सवय ना जायचं. दीदी मोठी दिसते तिच्या समोर. दीदी काय करते? धावायचंय तिला. चल चल गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग टू दीदी. दीदी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दीदी. उठा छोला आपल्याला जायचंय. आपल्याला जायचंय दीदी. अरे वा दीदी एका आवाजाने उठली. नॅनाला बघून कोण आहे? काका डॉक्टर काका काय करत? न्यानू काय करत? न्यानू एवढू शार नाव त्यात पण छोटू केलंय. न्यानू चला दीदी आंघोळी. गुड मॉर्निंग डॉक्टर अंकल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. साईज रेडी. चल आम्ही तिथे येतोय. आता त्या साईडला येतोय. चिप्स का टाकले ते? गुड मॉर्निंग वन्स अगेन. आम्ही सगळे रेडी झालो आहोत. ज्ञानाची जोजो पण झाली. म्हणजे गोंडू आले. गोंडू हसली. आले हसली हसली. आला लगेच माझा आवाज ओळखते तू गोंडू. सो प्रत्येकाने नाव ठेवलंय. रचनाने ठेवलंय गोंडू. माझी गोंडू आहे ती. मी ठेवलं आहे न्यानू. अभि तू काय ठेवलं? अभिने मल्टिपल नेम्स आहे. मल्टिपल नेम्स आणि फाल्गुनी तू काय बोलते? आज मी तिला ज्ञानाच बोलते. आणि आज मी तिला नाव ठेवलं किट्टू. किट्टू मी पण नायसा. आणि नायसा तू काय बोलते? न्याना. सो कमेंट सेक्शन मध्ये सांगा कोणाचं नाव पेट नेम सगळ्यात भारी आहे. गोंडू, न्यानू, किट्टू का आजच्या दिवशी? काल काय होत माहिती का? काल काल होत नंदू सबका बंधू. आणि डायलॉग पण मारत होता. ते कोणासाठी? माझी झाली मॉर्निंग. मॉर्निंग झाली. आता आम्ही निघतो. चलो मस्त मस्त नाश्ता केला ज्ञानानी पण आणि आम्ही शांत. सो फायनली पॅकिंग. परत बॅग्स बॅक टू कार. तू ते लावल्यावर त्याच्यावरती हे ठेवू शकतोस ना? काय छोट विला. मग तो विला मध्ये किती रूम आहे? तीन रूम आहे. 3 BHK बोललो. छान स्टे झाला आमचा इथे टचवूड विलामध्ये. आम्ही निघालो आहोत आणि आता आमचा नाश्ता तर झाला आहे पण मला आणि फाल्गुनीला खायची आहे मिसळ. त्याच्यासाठी एक हॉल्ट घेणार आहोत. आणि झिप लाईन करणार आहे. सो तिथे पण एक हॉल्ट असणार आहे म्हणजेच मॅप्रो वाईला. सो लेट्स गो. ड्रायव्हर सीटवर आहे आमच्या रचना मॅडम. सो रोड एवढा खराब आहे त्यात तिचं फर्स्ट एक्सपिरियन्स एवढा रॉ रोड वर. मोठा म्हणजे चढणीला जस्ट इमॅजिन करा चढणे आणि रोड एवढा असा खोदलेला आहे त्यात मध्ये दगड अडकला. बापरे मला एवढा स्ट्रेस आला गेली गाडी. म्हणजे स्लोप म्हणजे असा स्लोप
नाही ह्याच्यापेक्षा डेंजर होता तो, स्टीप स्लोप होता एकदम. स्ट्रॉबेरी शॉपिंग अबुनीच, आम्ही तर तिघ सुद्धा इंटरेस्टेड नाही आहे. म्हणजे आम्ही खाऊन खाऊन एक दोन खातो, एक दोन खातो आणि मग त्यानंतर ना पूर्ण वेस्ट होऊन जातो. पाहिले आम्ही, मग तो बॉक्स ना घरी सडत राहतो. आणि सनीचं पण मी पाहिलं, तो फ्रेश क्रीम मध्ये ते तेवढंच खाऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. नायसाचं तर पिंकचं अट्रॅक्शन आहे म्हणून तो एक असा तोंडापर्यंत येईल तो जाईल. आणि मला तर आय डोंट नो, मला तर फ्रुट्स तसेही आवडत नाही, तसं स्ट्रॉबेरी तर नाहीच. ते थांबलेत म्हणून आम्ही पण थांबलो. पाठी फायनली आम्ही पोहोचलो आहोत वाईच्या महागणपती टेम्पलला. दिस वॉज ऑल ऑफ अ सडन, कारण ऑन द वे होतो म्हणून विचार केला की लेट्स गो अँड टेक दर्शन. सो चला, नायसा पण रेडी आहे, चल. नायसा चप्पल थोडी आतमध्ये घेऊन दादा पैसे आल्यावर. हो आले ना. सामने आता मस्त लंच केले ॲट अवर फेवरेट प्लेस तोरणा, मस्त पोट भरून खाल्लंय. अँड नाव वी हॅव लेफ्ट आणि आता आमचा डायरेक्ट स्टॉप पोस्ट प्रॉबली पनवेलच असणार आहे. जर मध्ये काही वाटलं वॉशरूमला वगैरे जायचं असेल किंवा चहा पाणी काही घ्यायचं असेल तर आम्ही स्टॉप करू. आम्ही ॲक्च्युली मॅप्रोलचा पण आमचा प्लॅन होता आधी, बट देन खूप ऊन आहे आणि ज्ञाना पण छोटी आहे म्हणून मग ठरवलं की नको इट्स बेटर. आणि ह्याने मॅप्रोमध्ये घेतला काय रे. बोल कशाला, चल जाऊ निघू आपण. चल चल मग चल. तिला घेऊन गेलो असतो ना कोणाला. अरे ऊन बघ किती करायचं का ते उन्हाचे सगळं कॅन्सल. बोल. ड्राई इन काउंटर 100 meters वर आहे, फ्रेश मिळत असेल तर घेऊ का. घुस मग. मी पण येऊ का पाठी तुझ्या. ड्राईव्ह इन काउंटर आहे. ओके सो मॅप. अच्छा हे मला ड्राईव्ह इन काउंटर आहे. सो आम्हाला ज्ञाना छोटी असल्यामुळे आम्ही आतमध्ये आम्हाला नाही जायचं. ऍक्च्युली नायसाला झिप लाईनिंग पण करायचं होतं, पण झिप लाईनिंगसाठी पण ना खूप एक्स्ट्रीम वॉक करावं लागतं, तेव्हा ते झिप लाईनिंग वाला ते येतं. नाही चाललोय आपण, आपण चॉकलेट घेऊया. चॉकलेट आम्ही आता ड्राईव्ह इन मध्ये घुसलो. ड्राईव्ह इन मॅप तुम्हाला इनकेस आतमध्ये नसेल जायचं असं, तुम्ही ड्राईव्ह इन मध्ये सुद्धा ऑप्शन तो एक चूज करू शकता जे 100 meters वरच आहे मॅप्रोच्या एंट्रन्स पासून. आणि ड्राईव्ह इन म्हणजे आपलं नॉर्मली जे मॅकडॉनल्ड्स आणि बर्गर किंगला असतं तसं नाही आहे. यू हॅव टू गेट डाऊन जसं की इकडे आणि मग तुम्ही आतमध्ये जाऊन तिथे शॉप करू शकतात. तुम्हाला फ्रेश क्रीम सुद्धा जर हवी असेल ती सुद्धा मिळते. सो आता आम्ही फ्रेश क्रीम घेतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आतमध्ये आपण शॉप करतो, लाईक सॉस, चॉकलेट्स,
मग काय म्हणतात त्याला ते कोकम सरबत वगैरे ते सिरप ते सुद्धा सगळं काही आहे. म्हणजे आतमध्ये खास न जाता हे बाहेरून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सो हा सुद्धा एक ऑप्शन चांगला आहे. सो चला आता मी ते फ्रेश क्रीम घेतो आणि जसं मगाशी म्हटली लेट्स सी मध्ये आम्हाला वाटलं तर आम्ही एक स्टॉप घेऊ. सो पीपल स्टे ट्यून. काय मिळाले हे काय कोणाच बाबांच्या याच फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत. आम्ही 8 वाजता घरी आलो. आता वाजले आहेत 9:30. सगळे बॅग्स अनपॅक झालेले आहेत. आम्ही सुद्धा फ्रेशन अप झालेलो आहोत. फक्त एकच बॅग आमची राहिली जी आहे स्नॅक्सची. बॅगसुद्धा जागेवर गेले आहेत. जे कपडे धुवायचे ते त्या जागेवर ठेवलेले आहेत. सो ते बाकी सगळं उद्या करू. खूप मजा केली आम्ही 2 दिवस. बट दमलो सुद्धा आहोत. नाही बोललं तरी ट्रॅव्हलिंगमध्ये आपण दमतो. तुमचे सनी दादा इज बॅक ऑन गिटार खूप दिवसांनंतर. ऑलमोस्ट अ मंथ नंतर. हो माझ्या बर्थडेच्या दिवशी ना. प्रॅक्टिस थोडीफार करतो आणि सगळंच बेसिक विसरायला होईल. कसं झाली ट्रिप महाबळेश्वरची? छान ऑसम. क्लायमेट अमेझिंग होता. रिफ्रेश झालं. म्हणजे रिफ्रेशमेंटची जी गरज होती शेड्यूल पासून बॅक टू नॉर्मल थोडंसं आता फ्रेश झालोय आणि येस एनर्जी आली आहे बॅक टू सगळं आपलं जे बिझी शेड्यूलमध्ये आपण फिट होण्यासाठी. आता उद्यापासून परत बॅक टू बॅक ड्युटीज आहेत आणि पुढच्या मंथमध्ये अजून खूप सारे असे प्लॅन्स आहेत जे तुम्हाला समजतीलच. आणि त्याच्यासाठी आता धावपळ असतात. पुढे जाऊन ते 2-3 दिवस आरामाचे मिळतील. हां बाय द वे मी ड्रायव्हिंग कशी केली? रचनाने नॉन स्टॉप ड्राईव्ह केलं राईट फ्रॉम नवी मुंबई म्हणजे पनवेल टू महाबळेश्वर नॉन स्टॉप. फक्त एकच हॉल्ट घेतलेला. त्याच्यानंतर परत रिटर्न जेव्हा आम्ही आलो फ्रॉम महाबळेश्वर टू पनवेल फक्त लोणावळा तिथे एक हॉल्ट घेतला आणि मस्त ड्राईव्ह केलं. वाईचं दर्शन घेतलं. महागणपतीचं दर्शन झालं आणि बाबा पप्पांचा आशीर्वाद घेतला आहे. सो छान परत सुरुवात एक नोटवर होणार आहे. छान होता आजचा दिवस. धमाल आली मस्ती मज्जा खूप. आणि मेन म्हणजे ज्ञाना बरोबर आपण खूप टाइम स्पेंड केला. परत लहानपणीची नायसा जी होती ती अशी आठवली आम्हाला. आणि क्यूट खूपच गोंडस आहे ज्ञाना. ओके सो तिथे आम्हाला काही शूट वगैरे नाही करता आलं बिकॉज आतमध्ये बिलकुल सुद्धा फोटोग्राफी अलाउड नाही आहे. म्हणजे इवन काही काही लोक त्यांचे स्वतःचे फोटोज काढत होते ना तरी सुद्धा ते काका तिथे ओरडत होते की तुम्हाला अरे वाचता नाही येत का ते असं मला टाईप. बट खरंच खूप छान छान गेला आमचा आजचा दिवस. आणि काहीच आपले युट्यूब फॅमिली मेंबर्ससुद्धा भेटले. वाईचे जे वाईमध्ये जे राहत होते त्यासुद्धा आम्हाला भेटल्या दोघी जणी. सो तो खूप छान वाटलं. आणि अजून एक आपली यूट्यूब फॅमिली मेंबर भेटली मंदिरात आतमध्ये. सो खूप छान वाटलं. मेन म्हणजे तेच की जेव्हा तुम्ही आम्हाला बघतात तर तुम्ही स्वतःहून येऊन आमच्याशी बोलतात आणि आम्हाला खरंच खूप आवडतं तुम्हाला भेटूनसुद्धा. खूप छान वाटतं. सो अमेझिंग होता आजचा दिवस. आय नो आमचा खूप तो ट्रॅव्हलिंगमध्ये गेला आणि आम्ही जास्त काही तुम्हाला दाखवू सुद्धा नाही शकलो. बट ते जे सगळे इमोशन्स होते ना ज्ञानाबरोबर किंवा नायसाबरोबर, नायसा आणि ज्ञानाचा जो रिलेशन आहे, माझा आणि फाल्गुनीचा जो रिलेशन आहे, तो एक वेगळाच आहे आणि तो फॉरेवर असाच असणार आहे. आणि खूप खूप छान टाइम
स्पेंड केलं आम्ही आज ज्ञाना बरोबर. म्हणजे खरंच आम्हाला लहानपणीची जी ती नाईस आहे ना ती आठवली. एकदम गोंडस आवाज नाही, काही नाही, जास्त त्रास नाही देत ती, पण एवढी आता यूज टू झाली आहे ना मला वाटतं ट्रॅव्हलिंगसाठी. आणि खूप 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 मस्त गेले आमचे 2 दिवस. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आय नो मी हा व्लॉग लवकर एंड करते कारण आम्हाला उद्या परत लवकर उठायचं आहे. सनीचं ड्युटी आहे, नायसाची स्कूलसुद्धा आहे, मी परत बॅक टू रुटीन. आंटी नाही आहेत, घरातली खूप सारी कामं बाकी आहेत. सो ते सगळे काय आता उद्या करणार आहोत. सो चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल दॅन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.